माझ्याकडे पोरगी जरा देऊन पाय समाजाचं काय समाजाचं काय समाजाचं काय वाह संतोष भाऊ क्या बात आहे टाळ्या वाजवा पाया लागले संतोष भाऊ वाह वाह टाळ्या सर्वात मोठं जर माणसाले व्हायचं आहे ना बाबू अभिमान गेला पाहिजे माणसाचा ज्याचं सर्व बरोबर आहे पण तळमळ कोणाची आहे समाजाची आहे वामन दादाचं गाणं आहे अरे अण्णा भाऊ साठेजींची जयंती मला खूप आनंद झाला नाही तर काय गरज आहे बाबू अरे भीमाचा माणूस आणि अण्णा भाऊची जयंती का साजरी करतात कारण आहे ना अण्णा भाऊ साठेंनी साहित्य सम्राट म्हणतात त्यांना आणि लोकशाही शायरीच्या माध्यमातून बाबासाहेब समाजासमोर मांडले वामनदादा सारखी क्रांती अण्णाभाऊ साठेंची सत्यपालवर का प्रेम करतात मी त्यातला महाराज नाही पाया लागू देत नाही मी ना कोण्या बाईले नाही ना कोण्या माणसाले नाही आपल्याला धंदा वाढवायचाच नाही तर पाया लागतात अरे माल्यात काही बदल पडला का तुम्हाला वाटते का 40 वर्षात काही चेंज झालो का मी कपडे बदलवले बर पैसा वाढला काय मला पैसाही वाढला नाही बाबा मला मालूम आहे ज्यादा हरामाच्या नोटा जमा झाल्या तुमच्याच गावात पा ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याची आवल्यात घुसर मध्ये फेल आहे ज्यानं मेहनतीचं केलं ज्यानं कष्टाचं कमावलं त्याच्यात गुणवंत विद्यार्थिनीचा आणि विद्यार्थ्याचा सत्कार झाला टाळ्या वाजवा आणि ज्याच्या बापानं लाच लुचपत 30% कमिशन खाल्लं कुत्र्यानं त्याची आवल्यात पुढे दाखवा हे ते आहे तुकडोजी महाराज म्हणजे बुद्धाईले चालत नाही असं नाही ना त्याईनं लिहिलंच जो धन जगमे जीवन देता काय लिहितात तुकडोजी महाराज जो धन जगमे जीवन देता उसको नहीं उपजाते पगले नोटो की दलाली करते भाऊ इथं किती विद्यार्थी अगदी गरीबाचे लेकर त्या लेकराईच कौतुक गोप नारायण परिवार संतोष भाऊ भुसरची गावकरी मंडळी मी या परिवाराला भुसर गावातील गुरुदेव सेवा मंडळ आज पाहुणे लाभले त्यांचे बंधू भीमराव भगवान गोपनारायण कैलास भाऊ बाबारावजी पागरूत आज उपस्थित आहे दादासाहेबजी कांगते महात्मा फुले विद्यालयाचे एमजी एजी पागरूत सर आणि आपण गावकरी मायबाप धन्यवाद देतो हा कार्यक्रम घेण्याच्या मागचा उद्देश आहे आता या लहान लेकराईले काय समजते बाबा ज्या बाईच्या जवळ लहान मुलगा जिनं सोबत आणला त्या बाईनं उभं राहा एखादं लहान लेकरू आजी नको त्याची मायच पाहिजे जिनं आपल्या लेकराले सोबत आणलं त्या मायनं उभं राहा माझा सत्कार आगळा वेगळा राहते उभं घ्या लेकरू कुठं आहे बाई आणि या इकडे तुमचा सत्कार करू आपण अरे तुमच्या भावाची बायको आली काय संतोष भाऊ कुठं आहे मॅडम आहेत का त्या बाईच्या हातानं या बाईचा सत्कार करू ना या माय अरे हम बोलू ना
साळी देऊन सत्कार करावा. ओके धन्यवाद. मी हे कौन केलं मालूम आहे? संतोष भाऊली तेवढंच महत्व, त्यांच्या भीमराव भाऊलेही महत्व, दोनच भाऊ आहे की तीन, तिसरा कुठे आहे? आणि त्याची बायको कुठे आहे? आपल्याला जोडी पाहिजे, एकटा नाही पाहिजे संन्याची. ते तुमची बाई होती का? तुम्ही दुबईले, मग तुम्हाला पाहिल्यावर असं वाटते बाहेर देशाचं बियाणं कसं दिसून राहिलं. हे तर देशी बियाणं आहे, दुबईत जाऊन क्रांती केली. हे तिसरे भाऊ आहेत का? शक्य भाऊ आहे. मग या तिघही तुम्ही काहून अलग निघाले या दोघांपेक्षा? दोघही जाग्यावर आहेत. तुमची काऊन परिस्थिती बदलली? प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला. ताई हे ऐका जोडी, याईले सांगणं समजावून, हे दोघ जाग्यावर आहेत, हे काऊन गडबड करून नाही? तू उत्तर दे. गुजरातले गुजरातच राहिले म्हणून जाग्यावर आहे. क्या बात है, म्हणजे तू अंदरून दुखी आहे? हा थांबा थांबा, बोलू नका. तू काही कारणानं तरी नाराज आहे यायच्या. हा बोल बाई. मग आजपासून तुम्ही या दोघही भाव सारखं तुम्ही व्हा ना. नाही काहीतरी गडबड आहे, कुठतरी चुकून राहिले तुम्ही. हाती लागले सत्यपालच्या हाती लागले, त्या बाईच्या कुकाची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही आज बोला साडी दे. मी जे काही म्हणून राहिलो ते येईन सांगा, नाही तर कीर्तन बंद करतो. नाही तुम्ही बोला. जसं हे मक्खन आहे, हे लोणी आहे, इकडे काऊन गडबड झाली? भगवान भाऊची काही गलती आहे काय? भगवान कोण? भगवान कोण? जाऊ दे बाई. मा म्हणणं तू समजली का? बाईने समज. तुम्हाला साडी घालू काय? तुम्ही काय कराय या बाईले? येऊ बाई तू, ये लाल साडी, ये या तुमच्या हातानं. सुनील सुनील काढले चावर. थांबा ताई, फोटो काढ रे. यायचं काय नाव? संदीप भाऊ. बसा तुम्ही, यायले खुर्ची आणा बरं. श्री दिले खुर्चीवर बसो आहे. मला कधी अधिक महिन्यातली पैदा आवल्यात पटत नाही. खरा हात वर. गोपाला गोपाला हात टाकला ना टाकला. आजपासून सांगणार द्या, मी आजपासून देणार नाही. आजपासून. हॅलो, मी आजपासून दारू पिणार नाही. फक्त एक आहे, मला कोणता राहत द्यावा नाही. काय 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 मी आभार मानतो दादांचे. माझा जीव दुखला.
मी आभार मानतो यांचे. आज जे तीन भाऊ एकत्रित आहेत असे तुम्ही एकत्रित राहा आणि त्याच्यामध्ये जे मले दुःख दिसलं म्या जीवनभर हेस्त केलं बाबा. माझं कीर्तन पोथी पुराणावर नाही, मी रिकाम्या गोष्टी सांगत नाही बायाओ. की रावणाला दात उंड होते, कसे काय असतील रावणाले दात उंड, त्याच्या माईची डिलेवारी लेडी हार्डिंग मध्ये होईन का. माकडे अम्ब्युलन्स होती, मी अम्ब्युलन्स घेऊन येत जा. त्या लेडिंग हार्डिंगच्या डॉक्टरनी बाई नर्साबाई मले म्हणत, मी म्हणू बाई रक्त जाऊन राहिलं बाईच, लवकर करा बाळणपण. लेडी हार्डिंग फार चांगलं आहे, आता चांगली व्यवस्था आहे, टाळ्या वाजवा. मग मी त्या बायाईले म्हणू नर्साईले, बाई लवकर करा रक्त जाऊन राहिलं, बाई सिरियस आहे, माकडे होती अम्ब्युलन्स. मग आम्ही 10-12 माणसं जमा झालो. ते डॉक्टरीन बाई म्हणे माणसाईच काय काम आहे. म्हटलं बाई तू माणसं माणसं करू नको, माणसं आहेत म्हणून तर लेडी हार्डिंग चालू आहे. हाल विठ्ठल विठ्ठल काय लक्षात बोलो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. क्या बात आहे, तथागत भगवान बुद्धांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा जय असो, वाल्मिकी ऋषी महाराजांचा जय असो, संत रविदासांचा जय असो, राष्ट्र संत तुकडोजी महाराज गाडगे बाबांचा जय असो, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा, आपल्या बायकोचं कुंकू, आपल्या बायकोचं दारू पिऊन कुंकू पुसणाऱ्या हराम खोराचा, ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मरण पावला त्या बाईनं उभरा साळी देऊन सत्कारच करतो मी. तुम्हाले तुमच्या माईची शपथ आहे, तुम्ही आपल्या जागेवर उभ्या राहा. ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला, कारण माझं कीर्तन काही चिवत्या बनवायसाठी नाही आलो मी, की पाया लागा आणि पाया लागा महाराजाच्या हार टाका टाळ्या, सुखी राहा तुमचे लफळे चालू ठेवा. मला बाबू बाबागिरी करायची नाही, नाही तर बायकाईले फसवणं. महाराज लोकाईनं धंदे सुरू केले, बाई तुम्ही पाया पळा महाराजांच्या टाळ्या. पुत्रवती मरो तुझा पती आणि उद्यापासून लागो महाराजाच्या हाती. चल संन्यासी म्हणून आम्हाला महाराज पाहिजेत, तुकडोजी महाराज. आम्हाला महाराजाचा विचार पाहिजे, भगवान तथागत बुद्ध की बुद्धम शरणम गच्छामि. भाऊ महिला येऊन राहिल्या, जरा पुढे पुढे येता का माय आई पुढे या, तुम्ही माणसंही पुढे या. ओ कॅमेऱ्याले हात नको ला, ए पोरो तुम्ही कॅमेऱ्याच्या दूर बस, इकडे याले मंत्रीपद देतो, इकडे ये, अरे ये ना, याले 100ची नोट दे बर. हे 100 रुपये तू मले त्रास नको देऊ, त्या कॅमेऱ्याच्या दूर राह, मला पक्ष चालू दे. हे मंत्रीपद घे, इकडे बस, इकडे इकडे. अबे 100 रुपये तुले त्यासाठी दिले मी. थांबा तबला वादक, तुले 100 त्यासाठी दिले की चुप बस. मंत्रीपद काऊन दिलं की हे तुझ्या तोंडात चॉकलेट घे आणि चोकत बस 2 वर्ष.
आलं लक्षात लॉलीपॉप दिला तुला बाबू, हे लॉलीपॉप देणं महाराष्ट्रात चालू आहे. कोणा आवाज काढला की घे लॉलीपॉप. आकू आकू टाळ्या वाजवा. शेतकऱ्याची चिंता नाही. आता तर त्या देवाले म्हणा लागतात, तुकडोजी महाराज म्हणतात की अबे कधी येशील, अबे कधी येशील. अरे द्रौपदीले पायासाठी आला तू. द्रौपदीची विटंबना होऊन राहिली, त्या साळ्या दिल्या, वस्त्र पुरवले कृष्णा.